हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द सपनाज होम स्कुलिंग यूट्यूब चॅनल अँड टुडे वी आर गोईंग टू लर्न चेसिंग द सी मॉन्स्टर वर्कशॉप इंग्लिश वर्कशॉप नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुमचं आज आपण चेसिंग द सी मॉन्स्टर या धड्याचा वर्कशॉप बघणार आहोत आणि या वर्कशॉपला सुरुवात करण्याअगोदर मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपण चेसिंग द सी मॉन्स्टरचं वॉर्मिंग अप घेतला आहे आणि तो व्हिडिओ बघणं फार गरजेचं आहे या धड्यासाठी कारण यातनं तुम्हाला हे सगळे पार्ट करणार आहेत आणि याची सगळी माहिती करणार आहे नंतरचा व्हिडिओ केला होता त्याचं पूर्ण चेसिंग द सी मॉन्स्टरचं वर्ड टू वर्ड एक्सप्लेनेशन केलं होतं या दोन्ही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला इंग्लिश वर्कशॉपच्या व्हिडिओमध्ये देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि आज आपण सुरू करतो आहे इंग्लिश वर्कशॉपचे क्वेश्चन आन्सर तर हे क्वेश्चन आन्सर आपण सोडवायला घेतो आहे आणि या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही सपना सोम स्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा कारण हा पूर्णपणे फ्री चॅनल आहे आणि मी आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातनं आहे तुम्ही कोणकोणत्या भागातनं माझे व्हिडिओ बघता मला नक्की सांगा आवडतं मला विद्यार्थी कुठून कुठून बघता ते माहिती करून घ्यायला म्हणून हा माझा छोटासा प्रश्न आहे तर याचा पहिला जो प्रश्न आहे तो आहे इंग्लिश वर्कशॉपचं पण याच्या अगोदर तुमच्या मार्जिनल लाईन असतात बघा आणि मार्जिनल लाईनमध्ये काही क्वेश्चन असतात तर हे जे मार्जिनल लाईनमधले क्वेश्चन आहे ते मी आधी सोडून घेते नाईन्टी सेवन पेज नंबरवरचं कारण हे क्वेश्चन पण आपल्याला पॅसेजचे क्वेश्चन लिहिताना खूप उपयोगी पडतात तर फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द नेम ऑफ द नॅरेटर तर प्रोफेसर ॲरेनॉक्स इज द नेम ऑफ द नॅरेटर म्हणजे प्रोफेसर ॲरेनॉक्स हे नॅरेटरचं नाव होतं व्हॉट इज द नेम ऑफ द शिप अब्राहम लिंकलॉन इज द नेम ऑफ द शिप तर शिपचं नाव होतं काय ते सांगितलं आहे ॲट व्हॉट टाइम इज दिस इव्हेंट टेकिंग प्लेस कोणत्या वेळी हा इव्हेंट झालाय ॲट मिड नाईट टाईम दिस इव्हेंट इज टेकिंग प्लेस तर मध्यरात्री हा ही घटना घडली होती गिज वॉट ऑर्डर द कमांडर मस्ट हॅव गिव तर एक प्रश्न आपल्याला मार्जिनलमध्येच विचारला आहे पेज नंबर हंड्रेड बघा बरं इथे हां तुम्हाला दिसेल गेस वॉट ऑर्डर द कमांडर मस्ट हॅव गिवन ॲक्च्युली द कमांड कमांडर फॅरगट टू टेक फुल ॲडव्हांटेज अँड ही गेव हिज ऑर्डर्स अँड द फ्रिगेट अप्रोच विदाउट मेकिंग द साऊंड वगैरे सगळं आहे पण हे सगळं घडताना कमांडरने काय ऑर्डर दिली असेल ती ऑर्डर आता आपण अझ्युम करायची आणि लिहायची आहे ते ह्या प्या प्रश्नांची उत्तर लिहिणं पण महत्त्वाचं असतं बघून घ्या तर आपण ही ऑर्डर बघूयात की काय ऑर्डर दिली होती कमांडरनी तर त्यांनी ही ऑर्डर दिली असेल असं आपण अज्युम करतो आहे की अप्रोच द फ्रिगेट टू द ॲनिमल म्हणजे या फ्रिगेटला त्या ॲनिमलकडे घ्या विदाऊट मेकिंग साऊंड कसले आवाज न करता त्या ॲनिमलकडे घ्या नेडलँड होल्ड युअर हार्पून अँड शॉट दॅट ॲनिमल नंतर कीप हंड्रेड फीट डिस्टन्स फ्रॉम दॅट ॲनिमल अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या असतील कमांडरनी असं आपण अज्युम केलं आहे विथ हेल्प ऑफ दिस होल ॲक्शन फ्रॉम द पॅसेज फाईंड ऑल द वर्ड्स अँड फ्रेझेस यूज टू डिस्क्राईब द मॉन्स्टर आता मॉन्स्टर कोण होता तर तो जो ॲनिमल होता त्याच्यासाठी काय काय फ्रेझेस आणि वर्ड आले ते आपण बघू त्याच्यासाठी आलेले वर्ड्स आहे अनएर्दी अनअर्दली ॲनिमल अननोन क्रिएचर लाँग ब्लॅकिश बॉडी द कॅटशियन द अॅनिमल मोशनलेस ॲनिमल परत ग्लोबॉम पण आला आहे ना लाईक like ग्लोवम तर तुम्हाला अजून असे काय काय शब्द मिळत आहेत तुम्ही आता स्वतः ॲड करा तिथे अशा प्रकारचे आपल्याला इथे शब्द किंवा फ्रेजेस लिहायचे आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ लाँग डज द होल इव्हेंट डिस्क्राईब्ड इन द पॅसेज टेक म्हणजे सगळा घटनाक्रम घडून येण्यासाठी किती वेळ लागला अँड वर्क इट आउट बाय रिडिंग दिस पॅसेज हा सगळा पॅसेज वाचल्यानंतर तुम्हाला वाटतं का हे सगळं घडून आलंय का म्हणजे व्यर्थ काय म्हणू आपण त्याला की ते ती घटना अशी घडली का योग्य प्रकारे वर्क इट ते त्यांना जे हेतू साध्य करायचा तो झालाय का हे, हे बघायचं उत्तर लिहायचं आपल्याला आपण उत्तर बघूया त्याचं द इव्हेंट इज इन दिस पॅसेज टेक्स टाईम मिड नाईट टू नेक्स्ट डे इव्हनिंग म्हणजे मध्यरात्रीपासून जे सुरू झालं होतं ते दुसऱ्या संध्याकाळपर्यंत चाललं होतं आणि आय थिंक इट डज नॉट वर्कआउट बाय रिडिंग द पॅसेज हे सगळं वाचल्यावर नाही वाटत ते वर्कआउट झालं आहे कारण ते जे ॲनिमल होता तो जो मॉन्स्टर होता तो प्रचंड स्ट्रॉंग होता आणि तुलनेनं यांच्यापेक्षा कारण यांची पोट मोडकळी चालली आपल्याला शेवटी कळतं पण त्या ॲनिमलला काही झालेलं आपल्यापर्यंत येत नाही त्यामुळे हे काही वर्कआउट झालेलं दिसत नाही थर्ड क्वेश्चन आहे हाऊ डिड द बॅटल बिटवीन द शिप अँड द मॉन्स्टर एंड तर यांच्यामधलं जे युद्ध होतं शिप त्या बोटीमधलं आणि मॉन्स्टरमधलं कशाप्रकारे संपुष्टात आलं आहे फाइंड अँड कॉपी द लाईन्स वेअर यू फाईंड द आन्सर टू धिस क्वेश्चन तर आपल्याला फक्त आता इथे कॉपी करायचं काम करायचं आहे जर तुम्ही बारकाईने बघितलं पेज नंबर वन हंड्रेड वन जर काढलं तर तिथे तुम्हाला दिसेल की नेडलँड बिलो मी Brandishing his dreadful harpoon, barely twenty feet separated him from the motionless animal. All at once, his arm shot forward, and the harpoon was launched. I heard the weapon make a ringing sound as if it had hit some hard substance. The electric lights suddenly went out, and two enormous water spouts crashed on the deck of the frigate, racing like a torrent from one end of the ship. डू आदर अँड टॉपलिंग ह्युमन ब्रेकिंग स्पेअर मस्ट अँड या मन फ्रॉम देअर लॅशिंग्स तर हे सगळं जे घडलं ते सगळंच आपल्याला कॉपी करायचं पण जर आपण नीट व्यवस्थित शिस्तीत कॉपी करूयात अर्थ समजून कॉपी करूयात तर नेटलँड ब्रँडशायझिंग हिज ड्रेडफुल हार्बून बेअरली ट्वेंटी फीट सेपरेटेड हिम फ्रॉम द मोशनलेस ॲनिमल म्हणजे आपण ज्या बोटीचे पार्ट पाहिले होते पुढचा भाग मागचा भाग तर हा ज्या भागावर पुढच्या भागावर उभा होता तिथे अंतर किती होतं त्या ॲनिमलपासनं वीस फुटाचं अंतर होतं आणि तिथे त्यांनी त्याची हारपून जी होती तो पुढे मागे करत होता ऑल ॲट वन्स हिज आर्म शॉर्ट फॉरवर्ड अँड द हारपून वॉज लाँच त्याने काय केलं शॉट करण्यासाठी त्याची हारपून लॉन्च केली आय हर्ड द वेपन अ रिंगिंग साऊंड आणि त्याने जसं शॉर्ट केला तसं एक रिंगिंग साऊंड यायला लागलं आणि इट हॅड हिट सम हार्ट सबस्टेस आणि तो साऊंड अशा प्रकारे आला होता की त्याच्यावरनं कळत होतं की तो एका जबरदस्त कठीण अशा भागाला किंवा जा ठिकाणाला तो धडकला द इलेक्ट्रिक लाईट आपण पाहिलं की ग्लोबॉमसारखा त्याची लाईट येत होती जी इलेक्ट्रिक लाईट त्या जी वेंट आउट संपुष्टात आली आहे अँड टू इनॉर्मस वॉटर स्पॉट इनॉर्मस वॉटर स्पॉट्स म्हणजे पाण्याचे असे मोठे फव्वर एखाद्या पिलर सारखे क्रॅश्ड ऑन टू द डेक ऑफ द फ्रिगेट लाकडी डेक होतं तो त्या फ्रिगेटच्या बोटीवर येऊन आदळतात अँड ड्रेसिंग लाईक अ टॉरंट फ्रॉम वन अँड ऑफ द शिप टू ददर अँड टॉपलिंग क्रिमेन ब्रेकिंग स्पेयर मास्ट अँड यार्डमन फ्रॉम देअर लॅशिंग्स हे सगळं संपुष्टात आलं आहे सगळं नष्ट आहे सगळं तुटलं आणि अशा प्रकारे मग बॅटल संपुष्टात आली कारण कुणीच तिथून पुढे फायर करायला राहिलं नव्हतं ना आता इथे फोर्थ क्वेश्चन आहे व्हॉट अटेम्प्ट डिड द शिप मेक टू डिफीट द मॉन्स्टर आता किती अटेम्प्ट केलं या शिपनं या मॉन्स्टरला डिफीट करण्यासाठी म्हणजे हरवण्यासाठी फाईन अँड कॉपी लाईन्स फ्रॉम द पॅसेज डिस्क्राईबिंग ॲटलीस्ट टू ऑफ द अटेम्प्ट तुम्ही ॲटलीस्ट दोन अटेम्प्ट तरी याच्यामध्ये लिहा तर मी तुम्हाला ना तीन अटेम्प्ट देणार आहे कारण ॲक्च्युली तीन अटेम्प्ट आहे तीन लिहिलेत मी तुमची मर्जी तुम्ही दोन लिहायचे का तीन लिहायचे पण अर्थ समजून घ्या इन द फर्स्ट अटेम्प्ट द कमांडर ऑर्डर द इंजिनियर टू सेल फुल स्टीम टुवर्ड द ॲनिमल बट इन दिस चेस इट गॉट अप अ लिटल स्पीड अँड कीप इट्स डिस्टन्स म्हणजे पहिल्या ट्रेपमध्ये तो जो कमांडर असतो तो म्हणतोय की पटकन जोरात ती बोट त्या ॲनिमलकडे घ्या आणि त्यांनी ज्या प्रकारे वेग वाढवला हो तर ती जो ॲनिमल होतं त्याने पण एक डिस्टन्स ठेवलं होतं मग दिस पेंट फॉर द नेक्स्ट आर आणि हे एक तास खेळ चालू होता की बोट एका स्पीडमध्ये चालायची तो ॲनिमल एका स्पीडमध्ये चालायचा बोटने स्पीड कमी केलं ॲनिमल स्पीड कमी करायचा नेडलँड स्टेड ॲट दिस पोस्ट अँड हार्पून इन हँड अँड सेव्हरल टाईम द ॲनिमल लेटस ॲप जस्ट ॲज द हार्पून वॉज अबाउट टू स्ट्राईक द कॅटेशियन वूड स्टील ॲज स्विफ्टली तर कॅटेशियनचा अर्थ आपण पाहिला होता की कॅटेशियन म्हणजे डॉल्फिन किंवा वेलसारख्या प्रजातीचे मासे जसं त्यांनी हारपून म्हणजे ती मोठं शस्त्र घेतलं हातामध्ये आणि मारण्याचा प्रयत्न केला तसा तो गायब झाला सेकंड अटेम्प्ट जो होता तो इन द सेकंड अटेम्प्ट द कमांडर शाउटेड अँड तो काय कमांडर ओरडला म्हटला की फिफ फाईव्ह हंड्रेड डॉलर टू द मॅन हू कॅन पिअर्स दॅट इन्फर्नल बिस्ट तर इन्फर्नल बिस्ट पण आपला त्या फ्रेजमध्ये येईल बरं का माझ्याकडनं लिहायचं राहिलं आहे तुम्ही वाचत असाल तर लक्षात ठेव इन्फर्नल बिस्ट पण येणार आहे तर जो कोणी त्या इन्फर्नल बिस्टला मारेल तो त्याला मी पाचशे रुपये पाचशे डॉलर देईल सॉरी पाचशे डॉलर देईल अँड ओल्ड ग्रेप बिअर्डेड गनर ॲप्रोच टू द कॅनन तो जो ओल्ड

म्हणजे दुसरा प्रयत्न त्या म्हाताऱ्या माणसानं केला होता त्याला हिट करण्याचा आता तिसरा था प्रयत्न थर्ड अटेम्प्ट था द फ्रिगेट अप्रोच टू द अॅनिमल विदाऊट मेकिंग साऊंड अँड नेडलँड ब्रँडिशिंग हिज ड्रेडफुल हार्पून ट्वेंटी फिट सेपरेटेड फ्रॉम द हे जे नेडलँडने शेवटचा जो प्रयत्न केला ज्यानंतर सगळं युद्ध आहे त्या प्रयत्नाचा अर्थ मगाशी सांगितला आहे motionless animal, all at once, his arm shot forward and the harpoon was launched. Weapon make a ringing sound as if it had hit some hard substance. The electric light suddenly went out and two enormous water spots crashed onto the deck of the frigate. ताशा प्रकार ही इत्थे, तीसरा परेतन ही, तैंचा संगला ताला तांसे युद्धा थम्रेल आहिया. तो शेवत से आहिया, आप्लेला, find the different units of the measurement mention, मापणाची एक काय काय वापरले इन द पॅसेज अँड गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट देम फ्रॉम द इंटरनेट त्याची अधिक माहिती इंटरनेटवरनं मिळवा तर मेजरमेंट्स काय काय वापरले फाईव्ह माइल्स अवे अ माईल अँड अ हाफ मीटर सम फीट अबोव सिक्स इंच थ्री माईल्स टू केबल लेन्स हंड्रेड फीट ट्वेंटी फीट अशा प्रकारे मापणं इथं वापरली आहेत लिहून घ्यावं यामध्ये आणि शेवटचा प्रश्न खूप सोपा आहे फाइंड ऑल द वर्ड्स एंडिंग विथ द सफिक्स मी सफिक्स आणि प्रिफिक्सचा व्हिडिओ केला आहे की सफिक्स म्हणजे शेवटीचे शब्द जोडलेले आणि प्रिफिक्स म्हणजे पुढचे जोडलेले तर इथे आपल्याला या पॅसेजमध्ये मोशनलेस इमोशनलेस आणि इथे फिअरलेसली फिअरलेसली तर इथे वायरलेसली इथे म्हणजे काय करायचं आपल्याला एल वाय प्रत्यय लावलेला आहे पण लेस महत्त्वाचा होतं म्हणून आपण इथे वापरला आहे तर जर तुम्हाला याच्यापेक्षा वेगळे शब्द भेटणार असेल तर तुम्ही लिहू शकता काहीच हरकत नाही आहे सो याच्यामध्ये पण पहिला जो पार्ट होता त्यातसुद्धा तुम्हाला नवीन नवीन शब्द किंवा फ्रेझेस इथे ॲड करता येणार आहेत मी म्हणून तुम्हाला स्कोप दिला लिहिण्यासाठी ते तुम्ही नक्की लिहा तर आता आपल्याला इथे टी डब्ल्यू म्हणजे काय टू मिनिट ऑफ ओरल वर्क आहे थिंक ऑफ ॲज वर्ड्स एज पॉझिस पॉसिबल रिलेटेड टू द सी तर सीशी रिलेटेड शब्द लिहायचे शिपशी रिलेटेड लिहायचं आहे आणि बॅटलची आता शिपशी रिलेटेड तर शब्द खूप आले आहेत आपल्याला पुस्तकाच्या पहिल्याच पानावरती वॉर्मिंग अपमध्ये बॅटलशी रिलेटेड शब्द पण वे अस्त्र वगैरे यांचा उल्लेख आला आहे शस्त्रांचा आणि त्या सीशी रिलेटेड पण तुम्ही लिहू शकता आरामात जर अडचण आली तर मला विचारा तर अशा प्रकारे आपण इंग्लिश वर्कशॉप हा पूर्णपणे सोडवला आहे मार्जिनल क्वेश्चन पण सोडले नेक्स्ट व्हिडिओ जो आपण करणार आहोत लाइव इंग्लिश करायचा की पॅरडी करायचं तुम्हीच मला सांगा आता कमेंट करून जितके कमेंट कराल त्याप्रमाणे आपण ठरवूयात की काय करायचं पहिलं भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय छान रामस्त रामजा करा बाय बाय